त्याचा निषेध आम्ही करतो। आमचं एकच म्हणणं आहे की ट्रान्सपरन्सी असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता एका सेंटरवर कॉपी झाली, बाकी सेंटरवर कॉपी झाली नसावी, आणि मग ज्या बाकीच्या सेंटरवर जी मुलं अभ्यासाला बसतात त्यांचं काय, त्याच्याचबरोबर 5 लाख मुलं या परीक्षेसाठी बसत आहेत, आणि मग 5 लाख लोकांकडनं आपण 50 कोटी रुपये घेतलेले आहेत, म्हणजे 1000 रुपये प्रत्येकी TCSच घेत आहे। मग एवढी मोठी घेत अस कंपनी ही परीक्षा घेत असताना तर ट्रान्सपरन्सी नसेल हे कितपत योग्य आहे। त्यामुळे कुठंतरी सरकार युवकांच्या भवितव्याबरोबर खेळत आहे, सिरियस नाही। आता काल फडणवीस साहेब बोलत असताना काय बोलले की आम्ही 1000 रुपये मुलांकडनं का घेतो की मुलं सिरियस व्हावीत। आता मुलं सिरियस आहेत, पण मग सरकार मुलांबद्दल सिरियस नाही का काय, असा प्रश्न आता युवकांना पडायला लागला आहे। त्यामुळे ही गोष्ट आम्ही निषेध करतो। अशा काही एजंटगिरी ज्या सुरू झालेल्या आहेत कुठेतरी थांबल्या पाहिजे असं आमचं मत आहे। उद्योगमंत्री जे श्वेतपत्रिका काढत आहेत ते पूर्वी जे प्रोजेक्ट बाहेर गेले त्याच्यावर ते काढत आहेत, ते काढतील त्याच्यावर आम्ही बोलूच अभ्यास करून। पण आज जे प्रोजेक्ट आपल्याकडे येत नाहीत याच्यावर सुद्धा उद्योगमंत्र्यांनी बोललं पाहिजे। आतापर्यंत 25,000 मुला मुली आणि त्यांच्या पालकांनी मला सह्या करून निवेदन दिलेलं आहे, जे मी मंत्री महोदयांना दिलेलं आहे। आता तो आकडा लाखावर जाईल, तो जेव्हा लाखावर जाईल तेव्हा नक्कीच आम्ही सगळे निवेदन हे मंत्री महोदयांना देऊ।